राज्यात सत्ता पेचामध्ये आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालंय. सद्यस्थितीमध्ये मुख्यमंत्री राज्यपालांना विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात. विधानसभा उपाध्यक्षांकडे शिंदे गटाला आधी मान्यता मिळते की शिवसेनेनं कारवाई केलेल्या 12 आमदार अपात्र ठरतात. यावर सगळी गणितं अवलंबून आहेत असं ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड यांनी म्हटलंय. प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट केलं आणि एक पत्र राज्यपालांना दिलं आहे की त्यांनी सांगितले की राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करावा. काय होऊ शकतं माझ्या मते? माननीय राज्यपाल महोदयांना अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप करणे हे घटनेला किंवा कायद्याला धरून होणार नाही. पर्याय नंबर एक, माननीय मुख्यमंत्री हे असा सल्ला देऊ शकतात की आता ही विधानसभा विसर्जित करा, बरखास्त करा आणि मग राज्यपाल मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार अशी विधानसभा बरखास्त करू शकतात. पर्याय नंबर दोन, माननीय मुख्यमंत्री हे राज्यपालांना असं कळवू शकतात की आता मला फ्लोअरमध्ये किंवा हाऊसमध्ये सभागृहामध्ये माझं बहुमत सिद्ध करायचं आहे आणि त्याबाबतीत पुन्हा एक वेगळा पेच निर्माण होऊ शकतो की 36 सदस्यांच्या बाबतीत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक अर्ज केलेला आहे की आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता द्या. माननीय अध्यक्षांना आता असं ठरवावं लागणार आहे की या 36 आपण वेगळा गट म्हणून मान्यता द्यावायची आहे किंवा नाही. तसंच आणखी एक अर्ज आलेला आहे की 12 अपात्र ठरवा असा शिवसेनेनंही एक अर्ज केलेला आहे. असा शिवसेनेचा अर्ज आता अध्यक्ष मंजूर करतील किंवा मंजूर करणार नाहीत यावरती सुद्धा पुढचं भवितव्य अवलंबून आहे. खरा ट्विस्ट मला वाटतं इथेच आहे की 12 अपात्र करण्याची प्रक्रिया पहिली होणार आहे काय किंवा 36 वेगळा गट स्थापण्याची परवानगी मिळणार आहे काय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे